ठीक आहे, लय लांबचा प्रवास करून आले तुम्ही, पण आम्हाला पण अशाच मुलाची शोध होती, म्हणजे कसं आमच्या मुलीला सूट झाला पाहिजे असं. दादा हा कोण हे पाहुणे? अगं हे अगं ते मावशीने नाही का सांगितलं होतं तुला लग्नासाठी मुलगा बघणार आहे. अगं आहे मस, आता मला तर काय कळाना, ते तोंड डोक्यावर बघ त्याच्या दाढी करायचा ब्रश ठेवलाय, कसं आहे नवरदेव? अरे दादा खर आपल्याला नवरदेवासंग मी लग्न करू का? तोंड बघ त्याच. जाऊ दे आता काय करते. मग दादा ही माझी बहीण, तुम्हाला सांगितलं होतं मावशीनी तिची. तुमचं शिक्षण काय झालंय? बीकॉम. बीकॉम झालंय? मग आता काय जॉब करतो? मी प्रायव्हेट कंपनी जॉब करतो. प्रायव्हेट? हो. कोणती? आपली कोणती काय असू दे, आपल्याला काय करायचं. कंपनी चांगली आहे ना? परमनंट आहे का? परमनंट नाही. किती भेटत ते विचार की महिन्याला? तू सगळं विचारतात का आताच? परमनंट बी नाही आहे. तू तू गप ग जरा, तुला काय कळत यायचं भाई, माणसाला कळत का काय? आणि मग तुमचं काय पुण्यात घर वगैरे स्वतःच की भाड्याने? नाही भाड्याने आपलं. अच्छा भाड्याने राहत. भाड्या भाडं किती आहे तुम्हाला? हाय मापत आहे. मापत आहे ना, परवडत सगळं. मग जाऊ दे, काय अडचण नाही म्हणे. बर ताडे तुला काय बोलायचंय का? नाही मला काय बोलायचं, छान आहे. म्हणजे तुला पसंतच आहे म्हणायचं? छान आहे म्हणलं. अच्छा मग छान आहे म्हणजे पसंतच आहे ना. त्यांना विचार की त्यांना जाऊ दे विचार. काय पोरगी कशी? हा पोरी बद्दल काय वाटत तुम्हाला? मस्त पोरगी. बहीण कोणाची? मला पसंत आहे. पसंत आहे का? अरे वा, एक काम करा आता मग तुम्ही, हे बघा तुमच्या काय आवडी निवडी असतील ते तुम्ही बोला. हा तोपर्यंत आम्ही चहा आणि नाश्ता फर्स्ट क्लास करून ठेवतो बरं का? जावा तुम्ही उठा ना, जावा ना मग. अरे याच तोंड जवळ जवळ आपल्या बोकडावानीच दिसत आहे का? बघा की आणि कसं म्हणतो मला पसंत आहे. आमची पोरकी पसंतच येणार आहे, पण तू कसं आहे ते तर बघितलं पाहिजे. हा ना काय तोंड उचलून येत्या तो पोर. चालायचं जाऊ दे बसून घ्या. भारी दिसत आहे शाळेच्या ड्रेस वर. तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही पण खूप छान दिसत आहे. तुम्हाला आवडलं मी? असं नाही पण छान दिसतंय असं म्हटलं मी. घरच्यांना सांगत एवढं की मी आवडलं म्हणून. एकदम राणी वाणी ठेवतो बघा आपण. ओके सांगू आणखी आपल्याला काही कमी नाही. खरं की तुमचं खरंच छान दिसत. मला खरं खरं सांग, परवा दिवशी ठार आणली आपण. ठार? आई तुम्हाला माहिती मला ठार गाडी खूप आवडते आणि माझी ना लहानपणापासून इच्छा होती की ठार गाडी मध्ये बसायचं फिरायची. म्हटलं तुमची आणि माझी आवड निवड सेमच आहे. हा मला पण ठार खूप आवडली. असं वाटतं तुला ठार मारावं. काय नाही काय नाही, असं वाटतं तुमच्यासोबत ठार गाडी मध्ये फिरावा. तुम्ही म्हणता ते फक्त तुम्ही एकदा माझ्यासोबत लग्न करून बघा. तुम्हाला पाहिजे ती आणि पाहिजे ती देतो मी तुम्हाला. आता तुमच्याकडं मला जे पाहिजे ते आहे म्हटल्यावर मी लग्न करणार की तुमच्याशी? हो का? आपली पुण्यात जमिनी. पुण्यात? हो. अयो आपलं कात्रज आहे का? दोन एकर की आपलं कात्रज मध्ये? दोन एकर. दोन एकर पण कात्रज मध्ये शेती आहे का? आपलं फ्लॅट येत ना तिथं. असं म्हणता हे घेतलं आपण मोकळ जागा. होय पण मला एक प्रश्न पडलाय, तुम्ही इतके दिसायला सुंदर राहता पण किती छान, असं बघितल्या बघितल्याच पोरी तुमच्या प्रेमात पडत असतील नाही का? मग कशी आहे का? मग मला खरं कॉलेज मध्ये तुम्हाला किती गर्लफ्रेंड होत्या बरं? गर्लफ्रेंड म्हणजे कसं हो का, पुरींच्या नादाला मी काही लागत नाही कधी. डायरेक्ट आई वडिलांनी सांगितलं त्या मुलीशी लग्न करायचं, मोकळं व्हायचं. असं म्हणता? तुम्ही खूपच आई वडिलांच्या ऐकण्यात म्हणायचं की. मग दाढी बिडी का नाही केली बरं? पण अजून तुम्हाला सांगतो, तुम्ही दाढी केली ना तुम्ही अजून हँडसम दिसणार. आता तर आहेतच पण त्याच्यापेक्षा अजून हँडसम दिसणार. उद्या करून येतो घरी सांग, आपण भेटू कुठेतरी, दाढी बिडी मस्त करून येतो. करू भेटू की? अजून मग बाकी काय म्हणताय? बाकी काय नाही. जॉब बिब नाही करणार तुम्ही? बघा जॉब तर करायच लागणार ना. हा तेच म्हटलं. बाकी तुम्हाला काय वाटतं? मला काय नाही, मी तुम्हाला आता सांगितलं की तेवढंच माझ्या अपेक्षा आहेत म्हणून. आणि तुम्ही की नाही मला इतके आवडलेत ना, इतके आवडलेत तुम्ही माझ्यापासून इथून गेले ना मला बघून की माझ्या रात्रभर स्वप्नामध्ये तुम्ही असणार आहेत. झोपच लागते का नाही काय माहिती.
काय म्हणलात का? अहो म्हटलं तुम्ही रात्रभर माझ्या स्वप्नात याल, इतके सुंदर दिसता तुम्ही. मग सांगा दादा बहिणीला. हा सांगते की नक्कीच. काय सांग? बरोबर सांगते सगळं. काय सांगायचं सगळं सांगते. नक्की ना? जाऊ का मग? हो बाय. नाही घरी चला ना. चल अरे आले तुम्ही. अरे दादा दाढी करून आलेली चिकन दिसते. असं म्हणली उद्या दाढी करून येतो ना. बोलणं झालं का? दादा हा काय म्हणतो माहिती का? कात्रज मध्ये माझी मोकळी जमीन आहे 2 एकर. मोकळी जमीन 2 एकर पुण्यात कात्रज मध्ये? आता कात्रजला जागा शिल्लक नाही कुठं. कात्रज आहे ना, घेऊन ठेवली होती. बिल्डिंगच बांधली नाही त्यात. वन रूम किचन. कात्रजला 2 एकर तुझी घेऊन ठेवली होती आपण, पण आता काय झालं पैसे नसल्यामध्ये बांधली नव्हती. आता बांधाय करायची आपल्याला. बांधाय काढायची 2 एकरात. 2 एकरात मस्त फ्लॅट बांधायचा आहे. हो एवढा दिवस म्हणे कात्रज मध्ये शेती करत होता. अजून काय काय म्हणलं? अजून लय म्हणत होता काय काय. ठार गाडी म्हणे, ठार गाडी घेतली त्यात मला फिरवतो. ठार गाडी? अरे तुला ठार मारला पाहिजे. ठार गाडीला काय एसटीला हात करून आलं ठार गाडी म्हणतोय. तिकडे काय बाहेर लावली गाडी? काय बाहेर लावली गाडी? ठार गाडी आपली. बरोबर बरं असं इकडे येतो. हा हा. अजून काय? अरे मावशीने काय सांगितलं ना आम्हाला एवढं? मावशी म्हणली साधा गरीब पोरग आहे. सांगितलं ना त्यांनी? हा त्यांना सगळा बायोडाटा पाठवला होता. काय बायोडाटा पाठवला? उग बंडल बिंडल नका हनू. बंडल नाही खरंच आपल्याकडे. ठार गाडी 2 एकर कात्रज मध्ये. सोनं आणते बिंटे. अरे त्याला का 25-25 रुपयाला देवळा बाहेर मिळतंय ते. काय सांगतो? 3 लाखाची चेन. 3 लाखाची. 3 लाखाची? मग 3 लाख बघितल्यात का तो आयुष्यात? आता खिशात मागून पुढून भरलं तरी बसायचं नाही. मग काय काय बोलतोय हे? मला बंडल दिसतंय बरं काय. मला बी काही खरं वाटत नाही. आणि दाढी केल्यावर काय चिकना दिसतो? अरे तो अख्खा गुळगुळीत गांडून आला तरी ती बघायची नाही तुझ्याकडे. काय बोलतो लका? जरा मापात फेकच पोरगी भेटत तुला. फेकायचं काय आलं? फेकायचं काय आलं म्हणजे बरं आता आलंय तर बस. ए काय केलं का पोहे? पुढच्या वेळी आल्यावर खाऊन जा बरं काढता. मला काय खायचं बी नाही तुम्ही. तुम्ही आमची माप काढायला लागला काय पुरी बोलून? नाही बघतो मी आणि ते पाहणं बघतो काय करायचं. मग जे बोलायचं ते खरं बोलायचं ना? कशाला काय बंडल टाकतो? मग सांगायचं मला. मी गेलो असतो आतापर्यंत. मग तुम्ही काहीतरी बोलायला घेऊन गेलो होते आम्हाला वाटलं खरं सांगा. मग त्या म्हणल्या ना आम्हाला पसंत आहे मुलगा म्हणून बोलायला घेऊन गेलो तुम्ही. हे डोक्यात पागल आहे का जरा? नाही नाही चांगलंय बोलले. पसंत आहे बोलले का काय तुम्ही? बरं असू द्या. एक काम करा आता पुढच्या वेळी आल्यावर नक्की खाऊन जा बरं का. जा इकडे इकडे वाहन इकडे तुमच्या तुमच्याच घाला बरं का आमच्या चपला नेता. दादा परत ना पाहुणे इथं घरी बसवण्याच्या आधी जरा विचार करत जा. मला काय माहिती ते मावशीने दिलं पाठवून. मला नाही म्हणता येते का? कसलं नुसता फेकत होता नुसता फेकत होता माहितीये का? जाऊ दे आपण बी फेकलं त्याला बाहेर उचलून. बरं दे आता. बरं मावशी आता पाहुणे नाही पाठवायची. माझ्या मनासारखं होईल. जा पोळी घेऊन ये मला.